समीर पूना बग तू इथे काय करतोयस? मी इथे काय करतोय? माझ्या बेबीला सॉरी म्हणायला आलोय. आणि तानिया यू नो ना, जिथे तू तिथे मी. I love you too. Come in. बोल काय? खरं आणि फक्त खरंच बोल आणि टू द पॉइंट बोल. हे आवडले मला. म्हणजे बघ ना, तू माझ्याच ऑफिसमध्ये येऊन मलाच सांगतेस की मी कसं आणि काय बोलायचं ते. Isn't it amazing? इथे प्रश्न जागेचा नाहीये, इथे प्रश्न ऍटिट्यूडचा आहे. आणि मुळात कसं आहे, मी खोटाड्या माणसांशी फार बोलत नाही, तरी तुझ्याशी बोलते. फक्त कामाचंच बोलणार आहे, त्यामुळे जे काही येते पटकन बोल, खरं बोल आणि टू द पॉइंट बोल. कसं आहे ना वैदी, गरज मला नाही तुला आहे. तुला जाणून घ्यायचं सगळं, त्याच्यामुळे मी जसं सांगेन तसंच्या तसं तुला ऐकून घ्यावं लागेल. वी हॅव नो चॉईस. वैदेही, माझं नाव शुभम राजाध्यक्ष, माझे बाबा शंतनू राजाध्यक्ष. माझे बाबा तुझ्या वडिलांचे एकेकाळचे कॉम्पिटिटर होते. हा, अर्थात रावसाहेबांचे इतकं मोठं साम्राज्य नसलं तरी माझ्या बाबांचं स्वतःचं असं एक साम्राज्य होतं. खूप मोठं कर्ज होतं, काम व्यवस्थित चालू होतं जोपर्यंत रावसाहेब विनांतांची नजर त्या प्रोजेक्टवर पडली नव्हती. रावसाहेबांची नजर पडल्यावर चक्र सगळी वेगाने फिरू लागली आणि आमच्या सप्लायर्सनी क्रेडिटवर माल देणं बंद केलं. काय लेबरचा संप झाला, साईट कित्येक दिवस बंद पडली होती, डेडलाईन जवळ येत होती, करोडो रुपयांची पेनल्टी कंपनीला द्यावी लागणार होती. काम वेळेत पूर्ण करायला बाबांना कर्ज घ्यावं लागणार होतं, पण बाबांनी तशी रिस्क घेतली नाही. रावसाहेब नावाच्या अजगराने आमच्या धंद्यासकट शिवशाही प्रोजेक्टला गिळलं होतं. आमच्या धंद्याला तेव्हा अधोगती सुरू झाली, बाबांना त्यातून सावरणं खूप कठीण गेलं होतं. कसे बसे बाबा सावरले आणि त्यातच त्यांना पॅरालिसिस अटॅक आला. आता बरेच बरे असले तरी त्यांनी त्यावेळेला बरेच काही भोगलंय आणि त्यांनी जे काही भोगले ना ते माझ्या डोळ्यांनी मी पाहिलंय, अनुभवलंय. मी लहानपणीच मोठा झालो आणि हा बिझनेस सांभाळू लागलो. वैदे कित्येक वर्ष गेली हे साम्राज्य नव्या नावाने पुन्हा उभं करायला आणि या सगळ्याला कारणीभूत आहेत रावसाहेब इनामदार. मी तेव्हाच निश्चय केला की माझ्या बाबांच्या पिढीने जे दुःख भोगलंय ना ते दुःख रावसाहेबांची पुढची पिढी भोगेल आणि मी ते दुःख त्यांना देईन.
नो व्हाट, दिस इज नॉट जस्ट प्रोफेशनल, दिस इज पर्सनल टू. मी फक्त माझ्या बाबांवर झालेल्या अत्याचाराचा बदला घेतोय. यापुढेही घेत राही. आर यू सिरियस? येस, आय एम व्हेरी सिरियस. मी खरंच हा निर्णय घेतलाय की आता वीक मधून फक्त 3 दिवस ऑफिसला जायचं आणि बाकीचे 3 दिवस वर्क फ्रॉम होम करायचं. अगं पण का, म्हणजे अचानक असा डिसिजन? मानस माही आता मोठी होती आणि मला असं वाटतं की तिला आपण आता जास्तीत जास्त वेळ द्यायला हवा. आता तुझंही ऑफिस सुरू झालंय, सो तू किती वाजता घरी येशील आपण काहीच सांगू शकत नाही. तुझंही वर्क प्रेशर असणार. सो मला असं वाटतं की आय शुड बी होम. अगं हो, पण वैदेही अगं ऑफिस केवढं जवळ आहे आपल्या, म्हणजे गरज पडली तर तू 10 मिनिटाला घरी येऊ शकतेस. तेच तर नकोय मला. आय मीन प्रॉब्लेम झाला म्हणून ऑफिस मधून निघायचं आणि मग घरी येऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं, त्यापेक्षा घरी बसूनच तो प्रॉब्लेमच होणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे मला. पण मग बिझनेस काय? माझ्यासाठी लोकांकडून काम करून घेणं हे माझं काम. ते मी वर्क फ्रॉम होम असताना सुद्धा करू शकते. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आता ते शुभम प्रकरण संपलंय, सो आपल्याला आपले टेंडर्स परत मिळू लागते. विश्वास काकांचा सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय, सो पूर्ण स्टाफना आता परत जोमाने कामाला लागला. एव्हरीथिंग इज सो गुड. आणि काही लागलं तर मी आहेच ना, फोन आहे आणि आठवड्यातून 3 दिवस ऑफिसला जाणारच आहे. ओके गुड, आय एम विथ यू. बाय, निघतो मी. ऐक, नको टेन्शन घेऊस, आरबीके मध्ये सगळं ओके असेल आणि आय एम शुअर रेवती तुला स्वतःहून फोन करेल. ओके बाय, गुड डे. तरण, रेवती अजूनही नाही आले का? नाही. बापरे किती जड आहे, दमले बाय. काय काय आहे उकाडा ना? हो ना, सांभाळ सांभाळ सांभाळ. ते आंबेत आहेत, आंबेत आंबेत हळू. आय किती उकाडा आहे, विरघळून जाईन की काय असं वाटलं मला. पण आता मी संध्याकाळी जाणार होते ना भाजी आणायला, मी आणले असते आंबे तेव्हा. ठीक आहे ग, काय फरक पडतोय. हा बरं, अनायसे आज तू घरी आहेस, मानस येईल रात्री, मग आपण मस्त पैकी अमरस आणि पोळी रात्री जेवायला. मानसला सरप्राईज देऊया. हा चालेल. अत्ते आय लव्ह यू, म्हणजे आज मी घरी आणि आज तुम्ही आंबे आणले, कमाल. आज ताव मारूया, मला खूप आवडतात. गुड मॉर्निंग टीम, व्हॉट्स अप? काय चाललंय? हाय रेवती, मी एक विचारू? विचार ना. सॉरी, म्हणजे हे आउट ऑफ कन्सर्न आहे, पण काल दिवसभर तू कुठे होतीस? म्हणजे आम्ही सगळे वाट बघत होतो आणि तू कॉल पण उचलले नाही. ओ राईट, काल माझी इन्व्हेस्टर सोबत मीटिंग होती अँड गेस व्हॉट, ते आपल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायला तयार झाले आहेत. काल मी MOU सुद्धा साइन करून आली आहे गाईज. वाव.
हॅपीनेस. आय नो. ग्रेट. आणि मानस, आपल्या इन्व्हेस्टर्सनी तुझ्यासाठी काहीतरी दिलंय. अग तू कशाला उगाच हात घालतेस, मी करते ते. त्यात काय आत्या. अग आज तुझा घरी राहायचा पहिला दिवस आहे की नाही, आणि तू लगेच घरकामाला लागणार आहेस, मला अजिबात पटत नाहीये. तू जा बरं, आराम कर, नाही तर माहिती खेळ जा. मला माहितीये ना, मला काम करायला खूप आवडतं. अग पण मी सांगते ना तुला माहिती खेळ म्हणून. माही केव्हाच झोपलीये. हो ना, मग तू पण तिच्या बाजूला जाऊन झोपून जा. मग मी घरी राहून काय उपयोग आहे. माहीकडे लक्ष देता यावं, घराकडे लक्ष देता यावं, तुम्हाला जरा आराम मिळावा म्हणून मी घरी थांबते ना. मीच आराम करत बसले तर ते बरोबर दिसेल का? कुणाला बरोबर दिसणार आहे, कोण येणार इथे बघायला? मीच आहे ना, आणि मी सांगते ना तुला आराम कर म्हणून. मग जा बरं. तू एवढ्या मोठ्या कंपनीची मालकीण आहेस आणि तू इथे आंब्याचा रस काढत बसलीस, मलाच आवडत नाही येते. आत्या फक्त हेच नाही, आता मी ठरवलंय की घरातल्या प्रत्येक कामात ऍक्टिव्ह होणार आहे. तर मी तुम्ही आता याची सवय करून घ्या. ओके वैदेही मॅडम. रेवतीने काय मस्त गिफ्ट दिले रे तुला. छान आहे ना पेन. हे महागड असेल ग. दानत आहे वै तिच्यात. अरे थांब थांब, मी बघते, तू वाटीत काढा बस, मी बघून येते. सो एका मुलाची मजा आहे बाबा. पर्सनलाइज गिफ्ट वगैरे, पेन वगैरे, थोडक्यात काय तर रेवती मॅडम एकदम खुश आहेत एका मुलावर ना. नको ना खेचूस माझी. आमरस खाऊ दे मला. तू पण खा. नंतर मला कामाला पण बसायचंय. अरे बापरे, हो का? पण आता काय करणार, रेवती मॅडमने सांगितलंय ना काम करायला, मग करायलाच पाहिजे ना. नाही बरोबर आहे. अजून काय काय म्हणतायत रेवती मॅडम? हा आणि ते सॉरी सॉरी, एक मिनिट एक मिनिट मिनिट एक मिनिट एक मिनिट. हळू हळू. आय एम सो सॉरी. ओकेस ना? सॉरी, आय एम सो सॉरी. मला माहित नव्हतं मी मस्करीत ते भरवलं. चल आय एम गुड, इट्स ओके. ओके ना, तू आधी, मीच भरवते. आणि मला सांग कसा झाला आमरस. ओके मस्त. तुझ्या हातची चव सुद्धा उतरली आहे म्हणून एवढा गोड लागतो. देवा, या दोघांच्याही प्रेमाला कुणाचीही दृष्ट लागायला नको. आज खूप दिवसांनी शांत आणि गाढ झोपली आणि झोपल्यानंतर माही सारखीच एकदम निरागस दिसते. हे काय आहे समीर? काय आहे, सकाळ आहे तरी खूप ऊन आहे, त्यामुळे खूप उकडतय. अजून काय फालतूगिरी पुरे रे. इथे पोहोचायला किती वेळ आहे ते सांग. मी 5 मिनिटांपासून थांबले तुझ्यासाठी इथे. बाप रे, 5 मिनिट यार, म्हणजे
वर्षांचा हिशोब करायला गेलो तर 2 वर्ष झाली. बापरे. फाईन बाय, मी निघते. अरे सॉरी सॉरी सॉरी. अरे थांब थांब. ओके बरं ठीक आहे, चल आलो 10 मिनिटात आलो, निघालोय मी. लगेच काय चिडते तू? ओनली 10 मिनिट्स ना समीर, त्यानंतर मी निघून जाणार नाही, फोन पण करणार नाही. ओके. हा बाबा, 10 मिनिट में ये बंदा आपके सामने हाजिर है जाने मन. ये हो हो बाय. सॉरी, म्हणजे माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतोय. प्लीज सॉरी काय, तुम्ही घरी बसून असताना म्हणून असे नको ते विचार येतात तुमच्या मनात. पण एक काम करू, आता ना आपण मस्त देवळात जाऊ, म्हणजे मन शांत होईल तुमचं. आणि त्यानंतर आपण एक काम करूया, आपण ना मस्त डिनरला जाऊया. मानसला मी तिथेच यायला सांगते. मजा करू. आणि तुम्हाला माहिती आहे का, आज आत्या आजीमुळे ना माहीला सुद्धा फिरायला जायला मिळणार आहे. हो गप्पाच्या नंतर मी विसरलेच असते, तिला पटकन घेऊन येते. हा बस. रेवती, समीरच्या वतीने मी माफी मागतो. तो जे काही मानस, मला त्याबद्दल काहीच बोलायचं नाही. तू बस ना. हो पण समीर माझा मित्र आहे, सो तो बाहेर जे काही वागला त्यासाठी. मानस, आय टोल्ड यू, मला याविषयी काहीच बोलायचं नाही. मी इथे तुला कामासाठी बोलवलंय. प्लीज सिट. वेल मानस, रिसेंट ज्या काही ट्यून्स केल्या असतील त्या प्लीज मला ऐकव आत्ता. हो, मी गिटार घेऊन येऊ. हा प्लीज. स्पॉट गाणं परफॉर्म केलं ऑन द स्पॉट. इतके कमाल आहेत माहिती, त्यांनी तिकडे ते गाणं लिहिणं म्हटलं. समीर, तुझ्या मित्राची तर आता वाट लागली. का का लागली वाट? काय झालं काय वाट लागायला? अरे काय वाट वगैरे लागत नाही. व्हॉट गाईज, अरे माणूसची वाट लागणार नाही, ट्रस्ट मी. ओके. ए जो म्हणाले ना वाट लागेल म्हणजे वाट लागेल, हो की नाही जो? फोटोकॉपी मशीन याचं काय आहे? इसका कोई प्रॉब्लेम आहे क्या लाईफ में? ये बंदा क्या है? ए काय आहे तुझं? तुला आयुष्यात एवढंच जमत का तू तिची कॉपी करतोस बस? अरे खतरनाक नेहमी असं बोलतो, म्हणजे त्याचं नेहमीचंच वाक्य. जो म्हणाले ना कावळा पांढरा आहे तर कावळा पांढरा आहे. नाही पण हे कमाल आहे समीर, म्हणजे फोटोकॉपी मशीन. आणि माझं कसं माहितीये का, मला जे काय वाटत ना ते मी सरळ बोलतो, बिंदास बोलतो, घाबरत वगैरे नाही. एक ही लाईफ आहे यार, अबे बिंदास जीव, मजे करो, है ना? कम ऑन यार, चल रिलैक्स. सो वे गो बी. हाँ हाँ. वाव, ही ट्यून अमेझिंग आहे, यावर जरा आणखी काम कर. या थँक्स. लगेच कामाला लागलास तरी चालेल. हो.
आणि समीर जे काही वागला त्यासाठी सिरियसली म्हणजे मानस मला याविषयी काहीच बोलायचं नाही. किती वेळा सांगू? ओके देवा, आत्यांना मनशांती म्हणून दे आणि माहीला कायम खुश ठेव. देवा, मानस आणि वैदेहीचा संसार सुखाचा असू दे. मला नेहमी त्यांच्या बरोबर राहायचा आनंद मिळू दे. समीर म्हणजे ना काय केलं त्याने? अगं तो आरबीके मध्ये येऊन रेवतीशी फ्लर्ट करत असतो. एक दिवस तिची सटकली वगैरे ना तर शिव्या वगैरे घालेल त्याला, माहितीये का? आणि तो माझा मित्र आहे म्हणून मला पण बोलेल काहीतरी. किती सांगत होतो त्याला. तू तू शांत हो, मी बोलते त्याच्याशी. ओके, आणि ऐक, आता तो विषय बाजूला ठेव. आता मस्त आपण तिघ मिळून डिनर करूया. या, येस, चालेल, चला. आणि एक मिनिट, काय तुला काय झालं होतं? त्यांना त्यांच्या मुलांची आठवण येत होती. खूप अपसेट झाल्या होत्या. आत्या, हे बघ, तू हा सगळा विषय मनातून काढून टाक ना प्लीज. म्हणजे मला माहितीये हे सांगणं खूप सोपं आहे आणि ज्याला ते फेस करावं लागतं त्याला जास्त ते फील होत, आय नो. पण त्रास करून घेऊन त्रास संपणार आहे का? नाही ना. सो प्लीज त्याचा विचार नको ना करू. बर, तुझ्यासाठी एक सरप्राईज. हे घे. बघ ना. अगं लवकर उघड ग आत्या, गिफ्ट असं पटकन उघडायचं असतं. थांब जरा. तुझा तुझ्या मुलांबरोबरचा फोटो नेहमी तुझ्याकडे ठेव. मस्त आला ना? That's a really nice picture, मानस. खरंच छान आहे, खूप सुंदर आहे. मला आवडलं तुझं गिफ्ट. मला आता जेव्हा माझ्या मुलांची आठवण येईल ना तेव्हा मी हा फोटो नेहमी बघेन. पण मानस, होत असं कधी कधी मनावर एक मळब येत आणि पण तुम्ही दोघं आहात ना, तुमच्या प्रेमाची झुळूक माझ्या मनावरच मळब दूर करेल नक्की. वा, थँक्यू. मला म्हणजे ना आता असं एकदम असं हलका वारा असल्यासारखं वाटत. कशी वाटली माझी झुळूक? दॅट्स सच अ लवली गिफ्ट. हो ना, मस्त आहे ना आपला फोटो. छान आहे ना? मस्त आला. आपण हा आमच्या रूम मध्ये ना. आईचा फोन आलाय. काय म्हणतात? हॅलो, काय? आई आई, हॅलो, काय झालंय नक्की? हो बरं बरं बरं, आपण आपण उद्या त्यांना रागूया. हा, हो, ओके, बाय बाय.
आईचा फोन आला होता. बाबा सारखे बाहेर मित्रांना भेटायला जातात म्हणून चिडली होती ती आणि कंप्लेंट करायला मला फोन केला. कमाल करते. हो बघ ना. चला फायनली द फूड इज युअर. फायनली आता. हा सॉरी सॉरी. आत्या बरी आहेस ना तू आता? हो. अजून एक मॉकटेल मिळाला तर आणखीन बरं वाटेल ना. अग एक काय तू 10 मॉकटेल पी पण खुश राह. मानस वैदेही खरंच थँक्यू. आज तुम्ही दोघांनी माझी मुलं बनून मला खरंच खूप मोठं सुख दिलंय. थँक्यू. प्लीज चला गार बोलले निघते. हो सकाळची संध्याकाळ झाली. पाहुणे काही आले नाहीत. आता वाट बघणं थांबवा. संध्याकाळ झाली आहे ना. दिवस संपला नाही ना अजून. बघ येतील पाहुणे. कावळ्याच्या संदेशाने नाही पण तुमच्या विल पॉवरने आपल्या घरी नक्की येतील आज पाहुणे असं वाटायला लागलंय मला. म्हणजे कावळ्याच्या संदेशाने तरी का होईना. येणार आहेत ना पाहुणे हे पटलंय तुला? नाही ते आले तर कदाचित पटेल मला. बरं एनिवे मी आता कॉफी करते माझ्यासाठी तुम्ही घेणार? येस. पण मी हलणार नाहीये इथून. तू मला इथे आणून द्यायचीस कॉफी. ओ ठीक आहे. कारण पाहुणे कधीही येतील ना. अग सॉरी सॉरी. सारखं वाटतं मला कोणीतरी आलंय. सॉरी सॉरी. या कॉफीत साखर जास्त घाल ग. हो या ना. आता कोणीतरी सकाळपासून कावळा ओरडत होता. बरं मानस आत्ता मला थोडं काम आहे. तुझा वर्ग की तू गेलास तरी चालेल. हो उद्या भेटू. या हाय. देवती तुझा सुंदर चेहरा काहीतरी म्हणतोय. काय म्हणतोय बर? आय नो. तो म्हणतोय की यार आज तर ऑफिस मध्ये कोणताच बुके एक्सपेक्टेड नव्हता. मग हा बुके इकडे काय करतोय? हाच विचार करते असा. खरं सांग आय न्यू इट. मी सांगतो ना काय झालं माहितीये का. आज मी येत असताना ना एका दुकानामध्ये हा बुके मला भेटला. दॅट्स राईट भेटला. त्याची इच्छा होती त्याला तुला भेटायचं होतं पण काय करणार त्याला तुझ्या ऑफिसचा ऍड्रेसच माहित नव्हता. त्याने मला विचारलं की सॅम तुला आरबीके चा ऍड्रेस माहितीये का. मला प्लीज घेऊन जाशील का तिकडे. मला दया आली का बिचाऱ्याच्यावर. बघ ना किती सुंदर आहे किती गोड आहे ना. सो मला वाटलं की इतक्या सुंदर बुकेची त्याच्या सुंदर मैत्रिणी बरोबर भेट घडवून आणायला नको म्हणून घेऊन आलो. काय 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 म्हणालास? सॉरी. तू माझ्यासाठी इतके एफर्ट्स घेतलेस तो एक कॉफी तो बनती. वेल आता तर मला मीटिंग आहे. बतिया तरा ना. यस मॅम. समीरला कॉफी देशील प्लीज. हो.
आले पाहुणे पाहुणे आले शी तू आलास मी आलोय म्हणजे शी हे काय अरे सकाळपासून आत्या पाहुण्यांची वाट बघतात आणि आता दिवस संपत आलाय तरी कोणी आले नाहीये वेल वाजला त्यांना असं वाटलं की पाहुणे आले म्हणजे ते कावळा प्रकरण सुरू आहे का अजून पण दिवस अजून संपला नाहीये हो की नाही आत्या हो अजून दिवस संपलेला नाही हो ना मला जेवायला मिळेल का प्लीज प्रचंड भूक लागली नंतर जेवताना तुम्हाला एक मस्त गुड न्यूज सांगतो काय सांगतो आत्या जेवायला मिळेल का प्लीज मी देते तू एक चेंज करून जाते आता तरी सांग ना काय गुड न्यूज आहे ते हा सांगतो मला जरा बडीशेप खाऊ दे ना काय तुला आवडतं ना सस्पेन्स क्रिएट करायला काय अर्थ आहे याला सांग आता पटकन चल हो म्हणजे काय हे बघ सस्पेन्स क्रिएट नाही केला ना तर मग माणसांचं नीट लक्ष नसतं आपण काय बोलतो त्याच्याकडे त्याच्यामुळे अशी सहज बातमी सांगितली ना तर मग सगळ्यांचं लक्ष असेल तसं नाही ना आत्या हे बरोबर आहे का हा काय वाटतं तुम्हाला आत्या वेळेस ओके असं समजा की आज तुमच्या कावळ्याचा संदेश चुकला